ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. रावेर तालुक्यातील लोहारा येथील सुकी नदीचा घाट हा हाकेच्या अंतरावर आहे. या घाटावरील खड्ड्यांमुळे घडत आहेत अपघात. अपघातांना कारणीभूत कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. बेजबाबदार अधिकारी यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षणामुळे दिवसेंदिवस वाढत आहेत अपघाताचं प्रमाण. या सर्व घटकांना जबाबदार कोण असा प्रश्न लोहारा येथील गावकरी उपस्थित करत आहेत. कोरोनाचे संकट सांगून अतिआवश्यक रस्त्यांकडे देखील दुर्लक्ष होत असल्याचा परिसरातील जनतेचा आरोप आहे. त्याचबरोबर कुठेपर्यंत चालणार हा प्रकार असंही लोहारा, कुंभारखेडा, गौरखेडा, चिनावल, कुसुंबा येथील शेतकरी आणि परिसरातील जनतेकडून वाहनधारकांमध्ये बोललं जात आहे. तसंच मागील 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये कुंभारखेडा येथील शेतकरी मजुरांचे ट्रॅक्टर हे लोहारा सुकी नदीजवळील घाटातील खड्ड्यांमुळे पलटी होऊन खूप मोठी जीवितहानी टळली होती. परंतु यापुढे असा प्रकार घडू नये याकडे लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांनी कुंभकर्णाची झोप घेतली असेल तर ती दूर करावी असंही परिसरातील ग्रामस्थांमध्ये बोललं जात आहे. आदिवासी गाव आहे म्हणून तर या लोहारा गावाच्या सुकी नदी पूल घाटाकडे हेतू पुरस्कार लक्ष केलं जात आहे का असे प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात निर्माण होत आहेत. संतोष कोसोदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जळगाव.